थर्मोकोल पॉलीस्टायरीन या संश्लिष्ट पदार्थाचे हे रूप शंभर अंशापेक्षा अधिक तापमानावर द्रव अवस्थेत असते तर थंड केल्यानंतर स्थायू अवस्थेत जाते त्याला साच्यात घालून हवा तो आकार देता येतो धक्का शोषक असल्याने नाजूक वस्तूंच्या संरक्षक आवरणासाठी उपयोगी पडतं तुम्हाला थर्मोकोल कुठे कुठे वापरतात माहिती आहे का त्याची एक यादी तयार करा स्टायरीन हा घटक कर्करोगजन्य आहे त्यामुळे थर्माकोलच्या सतत संपर्काने रक्ताचा व लिम्फोमा हा कर्करोग होऊ शकतो विघटन नैसर्गिक पद्धतीने होत नसल्याने तो जाळला जातो परंतु त्यातून निर्माण होणारा वायू हा विषारी असतो समारंभावेळी वापरले जाणारे कप ग्लास जेवणाची ताटं थर्मोकोलपासून बनवतात परंतु त्यातील पदार्थ परत गरम केल्यास त्यात स्टायरीनचा अंश मिसळल्याने ते तब्येतीला अपायकारक ठरते खूप कालावधीसाठी थर्मोकोलच्या संपर्कात राहणाऱ्या व्यक्तींना त्यातील स्टायरीनमुळे डोळे श्वसन संस्था त्वचा पचनसंस्था यांचे आजार होतात तर गर्भवती महिलांना गर्भपाताचा धोका संभवतो द्रव स्टायरीनमुळे त्वचा भाजण्याचा धोका असतो काच हा पदार्थ आपण विविध गोष्टी तयार करण्यासाठी वापरतो परंतु काचेचा शोध अचानक लागला फेनेशियन व्यापाऱ्यांनी वाळवंटात रेतीवर स्वयंपाक करताना भांड्याला चुनखडीच्या दगडाचा आधार दिला होता जेवण झाल्यावर भांडे खाली उतरवल्यानंतर तिथे पारदर्शक पदार्थ तयार झालेला त्यांना दिसला वाळू व वा चुनखडी एकत्र तापवल्याने तो तयार झाला असावा असं त्यांना वाटलं आणि नंतर काच तयार करण्याची पद्धत विकसित झाली सिलिका व सिलिकेट यांच्या मिश्रणातून निर्माण होणारा रूप टणक ठिसूळ घन पदार्थ म्हणजेच काच काचेमध्ये असणाऱ्या सिलिका एसआयू व इतर घटकांच्या प्रमाणावरून सोडालाईम काच बोरोसिलिकेट काच सिलिका काच अल्कली सिलिकेट काच असे काचेचे प्रकार पडतात काचेच्या रसात असे पदार्थ घालून तिला रंगही देता येतो काच निर्मिती वाळू सोडा चुनखडी अल्प प्रमाणात मॅग्नेशियम ऑक्साइड यांचे मिश्रण भट्टीत तापवतात सुमारे सतराशे अंश सेल्सिअसवर त्यांचे मिश्रण वितळते कमी तापमानावर मिश्रण वितळण्यासाठी त्यात टाकाऊ काचेचे तुकडे मिसळतात त्यामुळे सुमारे साडेआठशे अंश सेल्सिअसला ते मिश्रण वितळते नंतर पंधराशे अंश सेल्सिअस तापमानापर्यंत तापवून ते अचानक थंड करतात त्यामुळे स्फटिक रूप न घेता एकजिनसी पारदर्शक पदार्थ तयार होतो हीच लाईम काच गुणधर्म काच तापवल्यावर मऊ होते त्यामुळे तिला हवा तो आकार देता येतो घटकांवर घनता अवलंबून असते काच उष्णतेची मंदवाहक असल्याने जलद उष्णता दिल्यास किंवा अचानक थंड केल्यास ती तडकते किंवा फुटते काच विद्युत दुर्वाहक असल्याने विद्युत उपकरणात विसंवाहक म्हणून वापरतात पारदर्शक असल्याने बराच प्रकाश काचेतून पारेषित होतो परंतु क्रोमियम व्हेनेडियम आयन ऑक्साइड मिसळल्यास बराच प्रकाश शोषला जातो काचेचे प्रकार व उपयोग नाव घटक गुणधर्म उपयोग सिलिका काच सिलिकाचा वापर करतात उष्णतेने अत्यल्प प्रसरण पावतात आम्ल आमलारी यांचा परिणाम होत नाही प्रयोगशाळेतील काचेच्या वस्तू तयार करण्यासाठी उपयोग केला जातो बोरोसिलिकेट काच वाळू सोडा बोरिक ऑक्साईड अॅल्युमिनियम ऑक्साईड औषधांवर परिणाम होत नाही औषध निर्मिती उद्योगात उपयोग केला जातो अल्कली सिलिकेट काच वाळू व वा सोड्याचे मिश्रण पाण्यात विद्राव्य म्हणून वॉटर ग्लास जलकाच म्हणतात अग्निरोधक कपडे बनवताना जलकाचेचा थर कपड्यांवर दिला जातो शिसेयुक्त काच वाळू सोडा चुनखडी लेड ऑक्साईड चकचकीत असते विजेचे दिवे ट्यूबलाईट बनवण्यासाठी याचा उपयोग होतो प्रकाशीय काच वाळू सोडा पेरियम ऑक्साइड बोरॉन शुद्ध काच चष्मे दुर्बिणी सूक्ष्मदर्शी यांचे भिंग बनवण्यासाठी उपयोग केला जातो रंगीत काच सोडा सोडालाईम काचेत विशिष्ट धातूंचे ऑक्साइड निळसर हिरवी लाल किंवा पिवळी असते सुशोभनाच्या वस्तू तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो आव्हान घरातील मानव निर्मित व निसर्गनिर्मित पदार्थ ओळखणे सारांश फेनेशियन व्यापाऱ्यांनी वाळवंटात रेतीवर स्वयंपाक करताना भांड्याला चुनखडीच्या दगडाचा आधार दिला होता जेवण झाल्यावर भांडे खाली उतरवल्यानंतर तिथे पारदर्शक पदार्थ तयार झालेला त्यांना दिसला वाळू व वा चुनखडी एकत्र तापवल्याने तो तयार झाला असावा असं त्यांना वाटलं आणि नंतर काज तयार करण्याची पद्धत विकसित झाली सोडा लाइम काज बोरोसिलिकेट काच सिलिका काच अल्कली सिलिकेट काच असे काचेचे प्रकार पडतात